नमस्कार मंडळी भरपूर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कपाशीची पातेगळ ही सुरू झाली आहे तर ही पातेगळ का भर झाली तर आतापर्यंत आपल्या कपाशीला जो पाण्याचा खंड पडला होता किंवा जो पाण्याचा ताण पडला होता आणि आता अचानक तिथे पाणी आला तर हे पाणी आल्यामुळे आपल्या कपाशीची पातेगळ ही आता होणारच परंतु आपल्या कपाशीची पातेगळ न व्हावी यासाठी आता आपण काय करावे तर त्याची माहिती आज आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत भरपूर शेतकरी फक्त प्लॅनोपिक्स घेतात आणि फवारणी करून देतात परंतु त्याचे जर प्रमाण वाढले तर आपली कपाशीला जी पाती आहे ते सुद्धा गळल्या जाते परंतु याच्यामध्ये ह्या व्हिडिओमधून तुम्हाला माहिती अशी द्यायची आहे की आपण जे प्लॅनोपिक्स मारतो याचं नेमकं प्रमाण कोण किती घ्यावं कारण याचे जर प्रमाण चुकले तर आपल्या कपाशीला आहे तीसुद्धा पाती तिथे गळल्या जाते तर सुरुवातीला ज्या शेतकऱ्यांच्या कपाशीची पातेगडी सुरू झाली आहे त्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती त्यांनी प्लॅनोफिक्स चार मिली पद्धतशीर आहे का प्लॅनोफिक्स चार मिली त्याच्यामध्ये पन्नास ग्रॅम युरिया ह्या दोघांची तुम्ही तेथे ते फवारणीही करू शकता त्याला जर प्लॅनोफिक्स मारायचं नसेल तर तुम्ही तेथे ते धरती कंपनीचं फिक्स इजिफिक्समध्ये काय होणार आहेत की तुमची पातीगळ सुद्धा थांबणार आहे त्याचप्रमाणे तुम्हाला त्या झाडाला मायक्रोनिटोनसुद्धा मिळणार आहे आणि हे स्वस्तसुद्धा आहे आता मी तुम्हाला इजिपिक्स का बरं सांगितलं तुम्ही नावसुद्धा ऐकलं नसेल परंतु हे जे इजिपिक्स आहेत तर हे इजिपिक्स तुमच्या झाडाला जो झटका बसला आणि झटका बसल्यामुळे जे पातीगळ होत आहेत तर ही पातीगळ थांबवण्याचं तुमचं तेथे कार्य करते फोटोमध्ये दिसत असेल हे जे इजिपिक्स आहे याचासुद्धा उपयोग तुम्ही पंधरा लिटरसाठी पंधरा मिली हे वापरू शकता आता याच्यामध्ये काय होणार आहेत की तुमचं एक तर प्लॅनोफिक्स भेटलं तर प्लॅनोफिक्स घ्या किंवा इजिपिक्स भेटलं तर फिक्स घ्या परंतु प्लॅनोफिक्सपेक्षा इजिपिक्स हे केव्हाही चांगलं राहील कारण याच्यामध्ये तुम्हाला सुद्धा हे मिळत आहे आणि त्याचप्रमाणे तुमच्या कपाशीवर सध्याच्या परिस्थितीमध्ये पातेगळ होत आहेत तर पातेगळ होत असताना तुम्ही त्याच्यामध्येच एखादी बुरशीनाशक टाकू शकता एखादी कीटकनाशक टाकू शकता त्याचप्रमाणे बोंडईच्या नियंत्रणासाठी प्रोपेनोप्लस सायपरसुद्धा हे घेऊ शकता कारण अळीचा अटॅक म्हणजे आपली जी पाती आहे तर ह्या पातीला जर अळीने डंक दिला तर हे डंक दिल्यामुळे पातंसुद्धा आपलं तिथे गळत आहे तर एकंदरीत तुम्हाला या व्हिडिओमधून सांगायचे असे आहेत की पातेगळ होत असेल तर तुम्ही प्लॅनोपिक्स मारास किंवा इजिपिक्स मारा परंतु तुम्ही त्याच्यामध्ये अळीचंसुद्धा टाका कारण अळी असल्यामुळे तुमच्या पातीला डंक देते आणि ते डंग दिल्यामुळे पातीसुद्धा ही खाली गळते त्याचप्रमाणे याच्यामध्ये एखादी बुरशीनाशीसुद्धा हे घेऊ शकता कारण पाणीपाणी सुरू आहे बुरशी निर्माण झाल्यामुळे पाता आपलं तिथे गळलं जाते त्यामुळे तुम्ही बुरशीनाशीसुद्धा हे घेऊ शकता एकंदरीत या व्हिडिओमधून मी तुम्हाला पाती गळण्यामागचं कारणं आणि उपाय तुम्हाला सांगितले तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा तसेच चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद